आमचे ज्येष्ठ मंत्री बाळासाहेब थोरात तसंच अनिल परब सर संसदीय कामकाज मंत्री आणि संजय बनसोडे जी राज्यमंत्री सर्व उपस्थित मीडियाचे मान्यवर 3 मार्चला सुरू झालेलं अधिवेशन ठरल्याप्रमाणे 25 मार्चला आज संपलेलं आहे आणि पुढचं अधिवेशन 18 जुलैला सोमवारी हे त्या ठिकाणी भरवण्याच्या बद्दलची परवानगी राज्यपाल महोदयांनी दिलेली आहे। अधिवेशन सुरू झाल्यानंतर जे काही कामकाज आम्ही ठरवलेलं होतं ते सगळं कामकाज अतिशय व्यवस्थितपणे पार पाडण्यात आलेलं आहे। कुठेही गोंधळामध्ये कुठलं कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षांनी केलेला नाही। 17 वेगवेगळे विधेयकं हे खालच्या आणि वरच्या सभागृहामध्ये मंजूर करून ही विधेयकामध्ये चर्चा जी करायची कुणाला करायची होती ती संपूर्ण चर्चा करून त्याचं समर्पकपणे उत्तर त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी दिलं आणि ती विधेयकं सगळी मंजूर त्या बाबतीमध्ये केलेली आहेत। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर साधारण जे काही डिमांड्स होत्या त्या डिमांडच्या निमित्तानं देखील पहिल्यांदाच उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार पूर्णपणे अस्तित्वात आल्यानंतर 2 वर्ष कोरोनाची गेल्यामुळं जी अधिवेशनं व्हायची मग ती पावसाळी असतील हिवाळी असतील किंवा बजेट अर्थसंकल्पीय अधिवेशन असतील त्याच्यामध्ये मन मोकळेपणाने कधी दोन्ही बाजूच्या सन्मान्य सदस्यांना भूमिका मांडता आली नाही। नवीन सदस्यांना पण लक्षवेधी असतील प्रश्न असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या त्यांच्या सूचना असतील अल्पसूचना असतील किंवा अर्धा तास चर्चा असतील ह्याच्यामध्ये थोडंसं त्यांना समाधानच मिळत नव्हतं। त्यावेळेस मात्र आम्ही सगळ्यांनी प्रयत्न करून वेळ पडली तर सकाळी 9 वाजल्यापासून चर्चा सुरू व्हायची लक्षवेधीची आणि 11:15 चर्चा करून पुन्हा 11 पासून रेग्युलर प्रश्न उत्तर आणि दिवसभराचं कामकाज त्या ठिकाणी काढलं जायचं। अशा प्रकारे जास्तीत जास्त त्या त्या भागातनं निवडून आणलेल्या लोकप्रतिनिधींना आपले स्वतःचे प्रश्न मांडण्याच्या करता महाविकास आघाडीनं संधी देण्याचा प्रयत्न केला। विरोधी पक्षाला पण जेवढा वेळ चर्चेला पाहिजे तेवढा वेळ देण्याचं काम केलं। त्यांना राईट टू रिप्लाय अशा पद्धतीनं पण चर्चा करायची असते त्यालाही तेवढा वेळ त्या ठिकाणी दिला आणि व्यवस्थितपणे हे अधिवेशन पार पाडण्यात आलेलं आहे। आणि या अधिवेशनामध्ये काही जे काही महत्वाचे मुद्दे होते महत्वाची बिलं होती शक्ती बिल अनेक आमच्या महिलांचं आणि सगळ्यांचं म्हणणं होतं महाविकास आघाडीचं म्हणणं होतं की ते आता मंजुरीला आलं पाहिजे ते दोन्ही सभागृहामध्ये एकमताने काही काही बिलं तर दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्याचं काम देखील त्याच्याहीमध्ये विरोधी पक्षांनी मदतीची भूमिका घेतली समंजस भूमिका घेतली या प्रकारे हे अधिवेशन पार पाडण्यात आलं आहे। देवेंद्र फडणवीस यांनी आता आरोप केला की सरकारला आणि जे जे मुद्दे उपस्थित केले प्रश्न उपस्थित केले होते मुंबई महापालिकेतला भ्रष्टाचार उपस्थित केला होता परंतु त्यावर काहीच उत्तर सरकार तुम्ही जर पाहिलं अंतिम आठवडा प्रस्तावाच्या मध्ये त्यांनी मुंबई महानगरपालिका त्याच्यानंतर आमचा गृह विभाग त्याच्यानंतर नियोजन विभाग आणि एक्साईज राज्य उत्पादन शुल्क ह्या 4 विभागाचे साधारण प्रश्न उपस्थित केले होते थोडे बहुत गृहनिर्माणचे त्याबद्दल मी एक्साईजचं आणि अनुशेषाच्या संदर्भातलं उत्तर दिलं दिलीपरावांनी गृह विभागाचं उत्तर दिलं आज राज्याचे मुख्यमंत्र्यांनी ठरवलेलंच होतं अंतिम आठवडा प्रस्तावला खरं तर राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणालाच रिप्लाय करण्याच्या बद्दल मुख्यमंत्र्यांची भूमिका होती परंतु त्या दिवशी सत्ताधारी विरोधी पक्षांनी त्यांचा जो अधिकार असतो राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा त्याच्यावर सगळे विषय घेता येतात परंतु त्या काळामध्ये त्यांनी ते घेतले नाही त्याच्यामुळे त्या दिवशीचं कामकाज संपल्यामुळं त्याचं उत्तर पण तसंच राहून गेलं आणि 3 मार्चपासून आजपर्यंत जे जे काही मुख्यमंत्री महोदयांना एकंदरीत अर्थसंकल्पाच्या निमित्तानं जाणवलं आणि त्याच्या आधीच्या काळामध्ये देखील जे काही घटना विरोधी पक्षाच्याकडनं होत होत्या त्याच्यातून महाविकास आघाडी सरकारची भूमिका आणि राज्याचा प्रमुख या नात्याने त्यांची भूमिका ही समर्पकपणे मांडण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी केलं। आता तुम्ही सुरुवातच कवितेची केली विंदा करंदीकरांच्या तर त्याला उत्तर पण आम्ही तशाच पद्धतीनं देणार। साधारण तुम्ही जे काही विचारताय ते विचारत असताना आम्हालाही आम्ही काय आज नवीन नाही सरकारमध्ये आम्ही पण अनेक वर्ष सरकारमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत मंत्री आहोत त्याच्यामुळं त्या प्रत्येकाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी
मागे 5 वर्ष स्वतः देवेंद्र फडणवीस साहब मुख्यमंत्री होते, त्यावेळेस विरोधी पक्षाचे राधाकृष्ण विखे पाटील असतील किंवा आमचे जयंत पाटील, मी स्वतः, बाळासाहेब थोरात, आम्ही सगळेच असू, त्यावेळेस आम्ही पण प्रश्न उपस्थित जे केलेले असायचे त्या सगळ्याच प्रश्नाला, कारण बोलणारे 5 तास बोलतात आणि उत्तर देणारा 1 तासातच त्या सगळ्यांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. सहसा उत्तर देत असताना ही पद्धत आहे ह्या सभागृहाची दोन्ही, की विरोधी पक्षांनी जे मुद्दे उपस्थित केलेले असतात विरोधी पक्ष नेत्यांनी त्याला जास्त आपण वेटेज देतो, आणि त्याच्यानंतर सेकंड सिनियर मंत्री कोणी, आता त्याच्यात सिनियर मंत्री कोण होते तर मुनगंटीवार साहेब, तर त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला आणि मग बाकीच्या प्रश्नाला थोडासा स्पर्श केला जातो, इतरांची नोंद आम्ही घेतो आणि त्याच्यातून त्यांना उत्तरं पण त्या ठिकाणी आम्ही देतो. ही पद्धत एसटी संदर्भात सरकारला नाही विजेचा प्रश्न, तर ताबडतोब मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घेऊन येणाऱ्या रब्बी हंगामाची पिकं जोपर्यंत आम्हा शेतकऱ्यांच्या पदरामध्ये पडत नाही तोपर्यंत त्यांचं विजेचं कनेक्शन तोडायचं नाही, हे स्वतः आमच्या ऊर्जेमंत्री डॉक्टर नितीन राऊतांनी सभागृहामध्ये सांगितलं आणि विजेचं कनेक्शन तोडणं बंद झालं. मी पण काल कुठल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये सांगितलं की आता मात्र शेतकऱ्यांनी चालू बिल ज्यावेळेस त्याचं पीक रब्बीचं हातामध्ये पडेल किंवा जर त्याच्याकडे ऊस असेल आणि ऊसाचं पिकाचं पेमेंट हातामध्ये पडेल त्यावेळेस त्यांनी चालू बिल दिलं पाहिजे. त्यांना येणारं व्याज आणि दंडव्याज माफ केलेलं आहे आणि पूर्वीचं जे काही बिल राहिलेलं असेल ते दर बिलामध्ये थोडे थोडे पैसे देऊन ते पण क्लिअर करायचं, आणि ग्रामविकासचे पिण्याच्या पाण्याच्या योजनेचे स्ट्रीटलाईटच्या संदर्भातले जे काही बिलं आहेत आणि नगरविकासचे स्ट्रीटलाईटच्या बद्दलची जी बिलं आहेत त्याच्यामध्ये या दोन्ही विभागांनी त्या त्या शहरांना त्या त्या गावांना जो काही निधी जातो त्या निधीतनं तेवढी रक्कम वळती करायची आणि ते पैसे त्यांना द्यायचे, कारण शेवटी ऊर्जा विभागाचं कामकाज पण चाललं पाहिजे. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती ह्या 3 कंपन्या चालल्या पाहिजे, त्यांना कोळसा घ्यायला पैसा पण उपलब्ध झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी मला आदेश दिले होते अर्थमंत्री म्हणून 31 मार्चच्या आत राज्य सरकार वस्त्रोद्योगची सबसिडी, त्याच्यानंतर आमची शेतकऱ्यांची वीज बिलाच्या संदर्भातली सबसिडी, त्याच्यानंतर 1200 कोटी मराठवाडा विदर्भन डी प्लस करता जे जाहीर केलेले ते पैसे, असे वेगवेगळे जे काही पैसे आहेत तेही पैसे तुम्ही 31 मार्चच्या आत क्लिअर करा, जेणेकरून त्या पैशाचं पण त्यांना मदत होईल, आणि आजच आम्ही ते सगळे पैसे रिलीज केले. दादा, विरोधी पक्षाने सुरुवातीपासून एक मागणी लावून धरली होती, ते म्हणजे नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची, सरकार त्यामुळे बदनाम झालंय का? ज्या पद्धतीने आपण जर सुरुवातीलाच बघितलं असेल हे सरकार सोनियाजी गांधी, शरदरावजी पवार आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या तिघांच्या निर्णयामुळं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलेलं आहे. या संदर्भामध्ये स्वतः पवार साहेबांनी सुरुवातीला स्टेटमेंट केलेलं होतं, जर उद्याच्याला समोरचा पक्ष असा वेगवेगळ्या मंत्र्यांना टार्गेट करून त्याच्यामध्ये त्यांच्यापुढे अडचणी निर्माण करायला लागला आणि कारवाई करायला लागला तर त्यांची स्वतःची चूक असेल आणि राजीनामा मागितला तर आम्ही समजू शकतो. आता अनिल देशमुखांच्या वेळेस मी तिथं साक्षीदार आहे, पवारसाहेबांना भेटायला आले ते म्हणले मी राज्याचा गृहमंत्री असताना अशा अशी मॅटर उपस्थित झालेली आहे, तर ही सगळी सॉल्व होईपर्यंत मला गृहमंत्री पदामधनं मुक्त व्हायचंय, आणि त्यांनी गृहमंत्री पदातनं मुक्त झालं. तसं स्वतः नवाब मलिक हे मुख्य प्रवक्ता राष्ट्रवादीचे म्हणून काम करत होते, नेहमी तुमच्याशी सगळ्यांशी मीडियाशी संपर्कात असायचे, त्यांचं काम चाललेलं होतं, ते विभागाचंही काम करत होते, प्रवक्तेपदाचंही काम करत होते, आणि एकंदरीत कशातून काय काय निष्पन्न झालं हे आपल्याला माहिती आहे, आणि त्याच्यातून त्यांना तिथं गोवण्यात आलंय असं आमच्या वरिष्ठांचं स्पष्ट मत आहे, वरिष्ठांनी तसं व्यक्त केलेलं आहे. आज राज्याचे प्रमुख आमच्या तिन्ही पक्षांचे आज संसदीय नेते म्हणून मुख्यमंत्र्यांनी पण त्याबद्दलची भूमिका स्पष्ट केलेली आहे. एसटी आंदोलनाला अल्टिमेटम देण्यात आलाय, महाआघाडी सरकार स्थापन करण्याचा सावट होता, त्याच्यानंतर पहिल्यांदा मोठा अधिवेशन झालं, पण विधानसभा अध्यक्षपदांची निवडणूक पेच निर्माण झालेला नाही, पेच निर्माण नाही, तो अधिकार राज्यपालांनी संमती द्यायला पाहिजे,
आम्ही राज्यपालांच्याकडे जाऊन भेटत होतो, संमती द्या अशा प्रकारची विनंती करत होतो। स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांना पत्र दिलेलं होतं। आम्ही अनेक जण जाऊन राज्यपालांना भेटलो। राज्यपाल म्हणले की मी विचार करून तुम्हाला सांगतो। नंतर हायकोर्टामध्ये मॅटर होती, त्याचाही निकाल लागला। तो निकाल काय लागला त्याचाही तुम्ही माहिती घेतलेली आहे। आणि नंतर काही जण सुप्रीम कोर्टामध्ये गेले, सुप्रीम कोर्टाने पण ते दाखल करून घेतलेलं नाही, पण राज्यपालांचं एक पत्र त्यांच्या आयएएस ऑफिसरचं सेक्रेटरीचं असं आलं की सध्या ते प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे मी तुम्हाला निवडणूक घ्यायला परवानगी देत नाही। आणि आम्ही ठरवलेलं होतं सगळ्यांनी एकत्र येऊन, त्यांनी जर परवानगी दिली नाही तर आपण महामहिम राज्यपालांनी जे त्यांच्यावर जी जबाबदारी आहे ती ते परवानगी देत नाही तोपर्यंत आपण घ्यायची नाही। काही जणांनी असं सुचवलं, म्हणजे काही वकिलांनी पण सल्ला दिला की तुम्ही एवढं सगळं तुम्हाला बहुमत असताना ते घेऊन देत नाही तर मग तुम्ही तुमच्या स्तरावर निवडणूक घ्या, परंतु त्याला आम्हाला कुठेही गालबोट लावायचं नव्हतं म्हणून आम्ही ती घेतली। एसटी आंदोलकांसंदर्भात एक अल्टिमेटम देण्यात आलं आहे, एसटी आंदोलकांसंदर्भात एक अल्टिमेटम देण्यात आलं 31 तारखेपर्यंत। 31 तारखेचा अल्टिमेटम आमचे परिवहन मंत्री अनिल परब साहेबांनी दिलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये त्यांनी सगळ्यांशी चर्चा केली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही सूचना केल्या आणि त्याच्यातून शेवटी एसटी ड्रायव्हर कंडक्टर आणि तिथले कामगार हे आपलेच महाराष्ट्रातले मराठी माणसं आहेत आणि म्हणून त्यांना आपली माणसं कधी कधी चुकली तरी आपणच त्यांना आपल्या पत्रामध्ये घेतलं पाहिजे, आपणच त्यांना एक संधी दिली पाहिजे। तशा पद्धतीनं आमच्या परिवहन मंत्र्यांनी आजपर्यंत गेल्या 4 महिन्यामध्ये अनेकदा संधी दिली। आता ही संधी मात्र आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम एसटी कामगारांना, अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आता कुणाच्याही सल्ल्याला तुम्ही बळी पडू नका। कुणी काही तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न केला तरी त्यालाही बळी पडू नका। आता एसटी तुमची आहे, तुम्ही एसटीचे आहात, आपण सगळेजण महाराष्ट्र या परिवारात काम करणारे आहोत, तर आता तुम्ही त्यांना कामावर यावं। तुम्हाला निलंबन केलेलं असेल तर ते निलंबन पण मागे घेतलं जाईल, परंतु तुम्ही जोपर्यंत कामाला येत नाही तोपर्यंत तो पगार मिळू शकत नाही। आणि शेवटची संधी, आता हा महिना संपल्यानंतर मात्र तुम्ही जर कामाला नाही आला तर त्याच्याबद्दल कठोर भूमिका महाविकास आघाडीचं सरकार घेईल आणि परिवहन विभागाला आणि एसटी महामंडळाचे चेअरमन या नात्याने अनिल परब साहेबांना पण ज्या काही सूचना द्यायच्या ते सूचना सरकारच्या वतीनं दिल्या जातात। खाजगीकरणाचा नाही, परंतु हे जे असं चाललेलं आहे, आम्ही आता 3000 बसेस घ्यायचं ठरवलं, त्याच्यातल्या 1000 बसेस सीएनजीवर चालणाऱ्या घेणार आहेत, 2000 बसेस आम्ही इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या घेणार आहेत। आता ह्या सगळ्या बसेस घेत असताना आम्हाला इंधनाचा खर्च त्या ठिकाणी कमी करायचा आहे। आम्ही वेगवेगळ्या आमच्या बसस्थानकावर डेपोवर आम्ही चार्जिंग स्टेशन पण उभी करतोय आणि जसं पीएमपीएमएल पुणे आणि पिंपरी चिंचवडची आणि बेस्ट यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर इलेक्ट्रिकच्या बसेस पर किलोमीटरवर घेतलेल्या आहेत, तशा पद्धतीनं पण आमच्या आता जुन्या बसेस फार खराब झालेल्या आहेत। साधारण 10 वर्षात बस बदलायची असते आणि आपल्याला 3000 भागत नाही, आपल्याला एकूण बसेस साधारण 7000 बसेस लागणार, तर बाकीच्या बसेस आम्ही तशा किलोमीटरवर घेण्याचं करणार आहे। आम्हाला फक्त ग्राहकाला उत्तम प्रवाशाला सेवा द्यायची हा आमचा दृष्टिकोन आहे आणि गाव तिथं एसटी हे जे आमचं ब्रीद आहे ते आम्हाला पाळायचं। विपक्ष लगातार मांग कर रहा था लंबे अधिवेशन की, लंबा अधिवेशन चला, लेकिन इस अधिवेशन में पहले दिन से लेके आज अपने नवाब मलिक की इस्तीफे की मांग करते रहे। फडणवीस ने आकर यहाँ पर बयान दिया कि पूरे इस बजट सत्र में उनके किसी भी सवालों का जवाब सरकार नहीं दे पाई, किस तरह से असंतुष्ट हुआ? हमने सबका जवाब दिया है। अपोजिशन वालों को ऐसा कहना ही पड़ता है कि हमारा जवाब हमें हमारे सवाल को जवाब नहीं मिला, लेकिन हमने दिया है। अगर हम जवाब नहीं देते तो ऐसे शांति से अधिवेशन आखिरी तक नहीं हो जाता। आपने देखा है लक्ष्य विधि ठीक तरह से चालू थी, आधा घंटे की चर्चा चालू थी, अगर अलग अलग अंतिम आठौरा प्रस्ताव के ऊपर 2 दिन चर्चा हुई, कुछ कुछ बारे में तो 3-3 दिन तक चर्चा चली। सुबह 9 बजे सेशन शुरू होता है, सुबह 9 बजे से मेरे ख्याल से रात को कभी कभी 10 बजे तक सेशन चलता था, ऐसा कभी नहीं। अभी उनको जो जवाब चाहिए उनके सवाल के बारे में कैसा जवाब देना, वो अधिकार तो गवर्नमेंट के नाते
वो मिनिस्टर को है, चीफ मिनिस्टर को है, तो उन्होंने वो दिया है। हमें ऐसा लगता है कि हमने ठीक तरह से जवाब दिया है। लेकिन पहले ही दफा हमारे नेता पवार साहब ने ही बताया था और सीएम साहब ने भी बताया था कि उनकी कोई ऐसी गलती नहीं है कि उनको रिजाइन देने के लिए कहे। उनको उसमें किसी तरह से कैसे इन्वॉल्व किया गया है आपने सबने देखा है। सांगितलं ना, राज्यपाल महोदयांनी परवानगी दिल्याशिवाय निवडणूक घ्यायची नाही असं मुख्यमंत्र्यांनी आणि आमचे तीन पक्ष आहेत त्या तीन पक्षातल्या लोकांनी ठरवलं। एक वेळ अशी चर्चा झाली की बाबा आपण सारखी परवानगी मागतोय ते परवानगी देत नाही तर मग आपण आपली स्तरावर निवडणूक घेऊ, परंतु त्याच्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले होते झाले असते, आम्हाला कुठलेही नवीन प्रश्न निर्माण करायचे नव्हते। जी काही चौकट आहे, जे काही कायदे नियम विधिमंडळाचे आहे, त्या सगळ्याला अनुसरूनच आम्हाला काम करायचं होतं। त्याच्यामुळं आम्ही मागच्याही वेळेस राज्यपाल महोदयांनी परवानगी नाही दिली त्याच्यामुळं आम्ही ऐकलं, याही वेळेस सगळ्या महाराष्ट्रानी बघितलं, मीडियानी बघितलं की आम्ही परवानगी मागतोय, परंतु काही कारणामुळं ते परवानगी देत नाही हा त्यांचा अधिकार आहे। आम्ही फक्त त्यांना विनंती करण्याचं काम करतो, जाऊन भेटण्याचं काम करतो आणि ते आम्ही सगळेजण करतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।